देश की सुरक्षा के लिए कई सैनिक देश के अंदर व सीमा पर वीरगति को प्राप्त करते हैं। हम आम नागरिकों का कर्तव्य है कि हम ऐसा काम करें जिससे उनकी यादें बनी रहें। हमें जवानों से प्रोत्साहन लेकर आज के युवाओं को वीरों की कहानियां सुनानी चाहिए। वीरगति प्राप्त करने वाले जवानों को अगर हम भूल जाएंगे तो यह देश के लिए सबसे बड़ा नुकसान होगा, ऐसा सेवानिवृत्त एयर मार्शल भूषण गोखले ने कहा। श्रीमन दगड़ूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट स्वर्णयुग तरुण मंडल ने बुधवार पेट के कोतवाल चावड़ी में आयोजित एक कार्यक्रम में भारतीय स्वतंत्रता के अमृत महोत्सव के अवसर पर 75 वीर पत्नियों को सम्मानित किया। इस मौके पर कर्नल संभाजी पाटिल ट्रस्ट के सुनील रास ने, महेश सूर्यवंशी, हेमंत रास ने, स्वर्णयुग तरुण मंडल के अध्यक्ष प्रकाश चौहान, राजा भाऊ चौहान, राजा भाऊ पाई मोड़े, सौरव रायकर, यतीश साने, सचिन अखाड़े, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अभिजीत कोदरे सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। वीर गति ना अपने तो ज्यादातर ऑफिसर जवान कारगिल मध्ये खूप जण गेले, पण त्यांना जर आपण विसरलो तर तो मानवता देशाची सर्वात मोठी हानी होते। त्यांचं जे ते जे वीर गतीला देशासाठी, त्यामुळे त्यांची नेहमी स्मृती राहिली पाहिजे, त्यांच्यातनं आपण प्रोत्साहन घेतलं पाहिजे आणि जी आपली यंगर जनरेशन आहे, तरुण आहे, त्यांना त्यांची स्मृती पण झाली पाहिजे। त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो की अशा तऱ्हेचा कार्यक्रम तुम्ही केला की अशा वीर माता वीर पत्नीचा आज आपण सत्कार करतो। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात साजरा करत असताना हा 75वा वर्ष अशीच 750 वर्ष हा शक्तिशाली देश व्हावा, हे राष्ट्र बलवान व्हावं याकरता त्यांनी स्वतःचा मुलगा असेल, ज्यांचा स्वतःचा पती असेल, ज्यांचा कोणाचा भाऊ असेल, असा ह्या देशाकरता समर्पित केला अशा वीर माता वीर भगिनी वीर पत्नी यांचा सन्मान हा करावा की ज्यांच्या जीवावर आज आपण संपूर्ण देशामध्ये अतिशय सुरक्षित पद्धतीने राहतो, त्यांच्या जीवावर आपण आपले उत्सव साजरे करतो, त्यांच्या जीवावर आपण देशात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आणि त्यांच्या केलेल्या संरक्षणामुळे हा देश विकसित होऊन या जगातील एक नंबर शक्तिशाली राष्ट्र होऊ शकतं, अशा सर्वांच्या वीर माता भगिनींना मी प्रथमतः वंदन करतो।